नमस्कार, मी कुमारी एवढे शेतकऱ्या सोबत आजची सकाळी नेहमीचीच आनंदाच्या गोष्टीने झालेली आहे. काळे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. ही निश्चित तमाम शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा असं सिद्ध झालंय की विजय नेहमी सत्याचा आणि खऱ्याचा एकजुटीचा होतो. परंतु आता प्रश्न असा उपस्थित होतो की जे काय कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही, जे की फार्मा प्रोड्युसर कंपन्यांच्या हिताचे आहे, तरीही ते कायदे संसदेत पारित का करण्यात आले जर त्यांना माहिती होतं की ह्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, फार्मा प्रोड्युसिंग कंपन्यांना होणार आहे. मग ह्या सगळ्याचा विचार करून सरकारने हे कायदे पारित का केले आणि पारित करत असताना मग कुठेतरी त्यांना असं करायचं आहे, केंद्र सरकार असं शेतकरी आंदोलन कुठेतरी संपवायचे आहे का जुलमशाही पद्धतीने किंवा जुलमा पद्धतीने, ह्या सगळ्याचा विचार करत असताना की ह्या सगळ्या गोष्टी नमूद करत असताना आणि आता कुठेतरी वर्षभरापासून शेतकऱ्यांची म्हणजे केंद्र सरकारची जी प्रतिमा जी काय मलिन होत चाललेली आहे ह्या शेतकरी आंदोलनामुळे, ही कुठेतरी सावरायची केंद्र सरकार प्रयत्न करत आहे का किंवा येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टीचा विचार सरकारने केलेला आहे का? आता हा असे अनेक एक ना एक अनेक प्रश्न उपस्थित आहे. म्हणजे गेल्या वर्षभर ज्याच्याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलं, आंदोलन लढवण्याचा प्रयत्न केला आणि आता कुठेतरी पूर्ण काळे कायदे वापस घेऊ अशी रद्द करू अशी मोदीजींनी घोषणा केली, ही कुठेतरी शंका उपस्थित करणारा हा प्रश्न आहे. त्यामुळे आता ह्याच्यावरती विचार नक्कीच हवा. जरी ही आनंदाची बाब असली तरी सगळ्या गोष्टींचा विचार करणं ही तितकंच गरजेचं आहे. प्रतिमा सावरायचा प्रयत्न कुठेतरी केंद्र सरकार करत आहे का ह्याच्याकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे एवढंच सांगेल, ही हा जो विजय आहे, ही काळे कायदे रद्द करण्याची घोषणा मोदीजींनी केली ही निश्चित आनंदाची बाब आहे. त्यामुळे शेतकरी एकजुटीचा विजय झालेला आहे आणि जो शेतकरी जगाला पोचतो त्याचा कुठेतरी निर्णयाचा एक स्वागत शेतकरी निर्णयाचं स्वागत करेल अशी सगळ्या महाराष्ट्राची भावना तमाम जनतेची भावना आहे. त्यामुळे एकदा पुन्हा एकदा शेतकरी एकजुटीचा विजय झाला एवढंच सांगेल. जय जवान जय किसान.